तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आता आपण आहे साई मंदिर जे जाणे बघू शकतो. पाठीमागे आपलं साई मंदिराचं देखील काम वगैरे चालू आहे आणि आता लवकरात लवकर बहुतेक तरी चालू होईल आपलं साई मंदिर. आणि तर आज आहे गौरीची पालखी, तर तिथे येईल आता साई मंदिरात. तिथं सकाळी आपल्याला खरं तर गौरीमध्ये जायचं होतं पण थोडं जाता आलं नाही, तर आता गौरीमधून निघाले. आपल्या पेंटमध्ये आता एंट्री केली पालखीने, तर थोड्याच वेळात आता साई मंदिराजवळ आपली पालखी येईल. नाश्ता वगैरे काय असेल त्याच्यानंतर मग पालखी पुढे जाईल. तर हा सीझन आता पूर्ण पालख्यांचा सीझन असणार आहे, कारण का खूप साऱ्या गावातून वगैरे वेगवेगळ्या ठिकाणून पालख्या निघतात आणि आपल्या शिर्डी साईबाबा असे इथे जातात. तर तशीच पालखी आज बोरीवरून निघालेली आहे आणि तिचं आपण बघूया कशाप्रकारे पालखी सोहळा आहे त्यांचा. तर बघू शकता हा आहे पालखीसाठी टेबल, इथे आपली पालखी विश्राम करेल थोडा वेळ. आणि आता आपण आलो भोलेनाथाच्या मंदिरामध्ये. जय भोले. बघू शकता मित्रांनो आपल्या मंदिराची एंट्री, आता खूप अशी मोठी एंट्री आणि मंदिराची देखील खूप वाढवलेलं आहे. मंदिर पण खूप मोठं आलं आहे, म्हणजे ॲट अ टाईम खूप लोक मंदिरामध्ये राहू शकतात आरतीसाठी वगैरे. तर आपली पालखी येते तोपर्यंत आपण मंदिर बघून येऊया. खूप पब्लिक राहू शकते आता आरतीला वगैरे देखील. होऊ शकता एकदम मस्त पूर्ण गाभारा मोठा असा. अजून जेव्हा सजावट पूर्ण होईल तेव्हा खूप भारी वाटेल मंदिर. आणि आता काही क्षणामध्ये आपली पालखी देखील येईल, ते देखील बघूया आपण. नाश्त्याची म्हणजे समोशाची वगैरे सोय केलेली आहे, समोसा पाणी आणि चाय वगैरे ठेवलेली आहे. आणि समोसा ब्रेडमध्ये भरून घेतात, कारण आता थोड्या वेळात येतील अर्धी पब्लिक, बहुत खूप सारी पब्लिक यायला सुरुवात झालेली आहे. काहीच वेळात पालखी देखील येईल, त्याच्यासाठी प्लेट वगैरे आपण भरून ठेवूया. बघू शकता फायनली आता पालखी आलेली आहे. ओम साई राम. पालखी आलेली आहे आणि आता पालखीचा जो आपण टेबल बघितला मागाशी, त्या टेबलवरती विराजमान होईल पालखी. आणि सर्व पब्लिक नाश्ता वगैरे करतील, चाय नाश्ता. आणि खूप सारे पब्लिक गावातले इथपर्यंत सोडायला वगैरे येते, ते देखील सोडायला आलेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि नंतर इथून पालखी पुढे निघेल. साईडला नाश्ता वगैरे चालू आहे. आरती होणार आहे. जय आरती करू बाबांची आरती. Yeah.
तो मित्रांनो अशा प्रकारे आपला दर्शन देखील झालेला आहे आणि आरती देखील झालेली आहे आणि या साइडला सर्व पब्लिक जमलेली आहे। तर आपण जाऊया तो बाहेर गोरी ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा स्वजन आशापुरा स्वीट्स वडखल बोरीवरून निघालेली पदयात्रा आहे आणि सर्व पब्लिक आता थोड़ा वेळ इथे रेस्ट करतील आणि त्यानंतर निघतील। तर आपला प्रसाद देखील जाणार आहे। प्रसाद चाललं ना, आता पुढे कुठे जाल, थांबल कुठे? आता आंबेगावला म्हणजे काय जेवण जेवण आहे का? आंबेगावला आंबेगावला नाश्ता। आणि आज रात्री वस्ती कुठे असेल? खुपोलीचा आगरी समाज हॉल। तर असं आहे आणि पुढे मग पोचाल किती कधी? 8-9-10 तिथं असेल खोपोलीला ना, आपल्या शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये 27 तारखेला 27 तारखेला शिर्डीला पोचतील। तरी टोटल काउंट किती आहे? 60 आहे, 60 माणसं आहेत चालणारी। तर हा सत्कार आपला, ज्यांनी नाश्ता चाय वगैरे ठेवलेला त्यांचा सत्कार केला पदयात्रा मंडळाकडून। मित्रांनो आता साई मंदिराच्या इथून पालखी जस्ट निघालेली आहे, होऊ शकतंय। आणि हा देखील पालखीचा टेम्पो आहे, सर्व जेवणाचं वगैरे सर्व का सामान त्याच्यामध्ये असेल।
आणि आता पालखी हळूहळू पुढे चाललेली आहे. आपली पालखी देखील निघून गेली आहे पुढे. तर इथपर्यंतच आपण पालखीला निरोप दिला. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर निघूया आपण आणि भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.